सर आपण ज्या कलिंग होणारा कलिंग सिद्धीच्या घटक विरोधात सर्व पक्ष आणि धार्मिक सर्व संघटना सर्वांनी मोर्चा काढला एक दिवस शुक्रवारी. त्यानंतर वजीराबाद मध्ये गुन्हा नोंद झाला ज्यात सोशल डिस्टन्स मास्क नाही असा का होते मौलानाच्या विरोधात आल्यानंतर हा गैरचर्यच आहे का मला काय वाटते की हे उघड सांगतो तुम्हाला. नांदेड जिल्ह्यामधल्या पोलीस विभागानं निष्पक्ष राहिलं पाहिजे, तटस्थ राहिलं पाहिजे. जेव्हा वंचित बहुजन आघाडी डफली बजाव आंदोलन करते तेव्हा आयोजकांवर गुन्हे दाखल न करता आयोजकांसह सहभागी होणार गुन्हे दाखल झालेत. जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आमच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होतात आणि सहभागी झालेल्या नेत्यांवर होतात. परंतु जेव्हा आयन कोविडच्या काळामध्ये NDCC बँकेच्या निवडणुकीनं अशोक चव्हाण सार्वजनिक ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजी करतात, भिंतीला लागून सरकारी दवाखाना होता, दररोज 50-60 लोक तिथं निधन होत होते, त्या काळामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. अशोक चव्हाणांनी महागाईच्या आडमध्ये नावानं एक मोठा हजारोंचा मोर्चा काढला, स्वतः बैलगाडीवर बसून त्यांनी मिरवलं स्वतःला आणि तरीही त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला नव्हता. वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतल्यानंतर गुन्हा दाखल होतो त्या चार लोकांवर आयोजक आहेत म्हणून, तेव्हा पोलीस म्हणतो कायद्यामध्ये आयोजकांवर गुन्हा दाखल करणं आहे. मग मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या मुक्ततेसाठी ऑल इंडिया इमाम कौन्सिल आंदोलन करते तेव्हा मग त्याच्यात सहभागी होणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात आणि तेही सहभागी होणाऱ्यांमध्येही निवड चेहरे बघूनच गुन्हे दाखल होतात. म्हणजे पोलिसांचं राजकीय दबावापोटी सूडबुद्धीचं राजकारण पोलिसांनी करू नये ही चेतावणी प्रदेशाध्यक्ष रेखाताईंनी स्पष्ट शब्दामध्ये दिलेली आहे. अन्यथा पोलीस विभागाच्या विरोधामध्ये सुद्धा रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू. नाही, काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही लोकांनी आंदोलनं केले तर सहभागी होणाऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि काँग्रेसच्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल करतच नाही. जेव्हा आम्ही आक्षेप घेतला तेव्हा गुन्हे दाखल होतात, ते आयोजकांवर होतात. त्यामुळे हे सूडबुद्धीचं काम होतोय राजकारणी पोलीस विभागाच्या आडमध्ये इतर पक्षांना रस्त्यावरचे आंदोलनं करू नये यासाठी दबाव बनवत आहेत. कोविडचा प्रसार रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली असेल तर हरकत नाही. परंतु जर कोणी दोन लस न घेतलेले जर त्यांनी नाकारले, रिजेक्ट केलं, तर कोर्टामध्ये त्यासाठी न्याय मागता येईल. त्यामुळं आम्हाला याची खात्री आहे की असं कोणतंही बंधन आणि निर्णय आणि नियम हे प्रशासन लावू शकत नाही. हे निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये कायद्यानं काही खूप जास्त आम्हाला गांभीर्य वाटत नाही. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडलवेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडलवेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.